progress. So friends, today we are going to see about this next chapter, that is cultivation of bacteria. Okay, so in this topic we will see how these bacteria or microorganisms can be grown in the laboratory. Jar tumhara he bacteria kiwa microorganisms jar laboratory madhe grow karayche asel, nutrient media var jar grow karayche asel, tar kasha prakare grow kele jatat kiwa tara apan mhanto he bacteria kasha prakare कल्टिवेट केले जातात. ठीक आहे, सो दॅट टॉपिक वी आर गोइंग टू सी हियर टुडे, हाऊ दीज मायक्रो ऑर्गॅनिझम्स कॅन बी कल्टिवेटेड ऑर हाऊ दीज मायक्रो ऑर्गॅनिझम्स कॅन बी ग्रोन इन द लॅबोरेटरी. सो इन दिस टॉपिक वी आर गोइंग टू सी दॅट. सो वन बाय वन वी विल सी, सो व्हॉट इज मीन बाय दॅट कल्टिवेशन ऑर कल्चरिंग ऑफ बॅक्टेरिया. सो दिस मायक्रोबियल कल्चर, मायक्रोबियल कल्चर इन द सेन्स हियर दॅट इज नथिंग बट दी that bacteria we can see here. Okay, so that is called as the microbial culture, and this cultivation of it is a method of multiplying that microorganisms by letting them reproduce in a predetermined culture media under controlled laboratory conditions. Apan bacteria cha cultivation karto ki bacteria cha culturing karto manje kay, tar hi ek prakar chi method ahe ki jya madhe te microorganisms he multiply hotat, त्यांचं रिप्रोडक्शन होते फॉर एक्झाम्पल, आणि दिस बॅक्टेरिया दे रिप्रोड्युसेस इन ए प्री डिटरमाइंड कल्चर मीडिया, म्हणजे एका पर्टिक्युलर न्यूट्रिएंट मीडियावर या बॅक्टेरियाचं मल्टिप्लिकेशन होतं, त्यांचं रिप्रोडक्शन होतं, आणि व्हॉट एव्हर दॅट मल्टिप्लिकेशन ऑर दॅट रिप्रोडक्शन ऑफ दॅट बॅक्टेरिया टेक्स प्लेस, इट इज टेक्स प्लेस अंडर द कंट्रोल्ड लॅबोरेटरी कंडिशन्स. कंट्रोल लॅबोरेटरी कंडिशन्स म्हणजेच काय, की ज्यावेळेस तुम्ही बॅक्टेरियाला न्यूट्रिएंट मीडियावर ग्रो करता त्यावेळेस एक स्पेसिफिक कंडिशन्स तुम्हाला तिथं प्रोव्हाइड करावं लागतात. फॉर एक्झाम्पल, यू हॅव टू प्रोव्हाइड प्रॉपर टेम्परेचर, त्याला तुम्ही प्रॉपर टेम्परेचर त्याला मेंटेन करावं लागतं, पीएच प्रॉपर ठेवायला लागते, आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रियंट्स सुद्धा या न्यूट्रियंट मीडियामध्ये ऍड करावं लागतात. सो इन दिस वे दॅट बॅक्टेरिया कॅन बी कल्टिवेटेड ऑर दॅट बॅक्टेरिया कॅन बी ग्रोन इन द लॅबोरेटरी. And later on, these microbial cultures, these are used to determine the type of organism, its abundance in the sample being tested or broth. Okay, manjes his je culture aahe that can be used to determine the type of organism, manje ya bacteria grow karun tumhi nantar je kai organisms kontya prakarcha aahe kiwa particular sample madhe to bacteria present aahe ka, किंवा दोन्ही याच्यामध्ये किंवा सॅम्पलमध्ये असू द्या किंवा त्याचं आयडेंटिफिकेशन असू द्या, ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही तिथे डिटरमाइन करू शकता. साक्षी भुरे, तुमचा कॅमेरा बंद करा. ठीक आहे, सो म्हणजे अशा प्रकारे या बॅक्टेरियाचं कल्चरिंग इथं केलं जाते. नाऊ व्हॉट इज द पर्पज ऑफ कल्चरिंग, आता बॅक्टेरियाला लॅबोरेटरीमध्ये ग्रो करायचं किंवा यू आर ग्रोईंग दॅट बॅक्टेरिया इन लॅबोरेटरी, सो व्हॉट इज द रिझन व्हाय यू वॉन्ट टू ग्रो दॅट बॅक्टेरिया इन लॅबोरेटरी or why you want to culture that bacteria in the laboratory. So there are different reasons are here or different purposes are there for which you are growing that bacteria in the laboratory. The first one is the isolation of bacteria. कारण कुठल्या बॅक्टेरियाचा जर तुम्हाला स्टडी करायचा असेल, मग ते रिसर्चमध्ये असू द्या किंवा त्याचा यूज तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये करायचा असू द्या किंवा तुमच्या रेग्युलर प्रॅक्टिकलमध्ये करायचा असू द्या, तर पहिल्यांदा ते बॅक्टेरिया तुम्हाला तिथं ग्रो करावं लागतील किंवा आयसोलेट करावं लागतील. म्हणजे बॅक्टेरियाला कल्चरिंग करणं किंवा कल्टिवेट करणं याच्या मागचा एक उद्देश काय आहे, की आयसोलेशन ऑफ बॅक्टेरिया. सेकंड वन इज हियर दॅट प्रॉपर्टीज ऑफ बॅक्टेरिया, दॅट इज कल्चरिंग बॅक्टेरिया, इट इज द इनिशियल स्टेप इन द स्टडी ऑफ द मॉर्फॉलॉजी एज वेल एज इट्स आयडेंटिफिकेशन. म्हणजे कुठल्याही बॅक्टेरियाच्या मॉर्फॉलॉजीचा अभ्यास तुम्हाला करायचा असेल, स्टडी करायचा असेल किंवा त्याचं आयडेंटिफिकेशन करायचं असेल, तर पहिल्यांदा तुम्हाला तो बॅक्टेरिया तिथं कल्टिवेट करावा लागेल, ग्रो करावा लागेल. एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर दह्यामध्ये जो बॅक्टेरिया असतो ज्याला आपण लॅक्टोबॅसिलस म्हणतो, या लॅक्टोबॅसिलसची जर मॉर्फॉलॉजी तुम्हाला स्टडी करायची असेल, मॉर्फॉलॉजी म्हणजे काय, की त्याचं एक्सटर्नल अपिअरन्स, तो बॅक्टेरिया रॉड शेप आहे का, स्पेरिकल आहे, किंवा त्याला फ्लॅजेला प्रेझेंट आहे का, शेप त्याचा कशा प्रकारचा आहे, अशा प्रकारचं जर तुम्हाला स्टडी करायचं असेल तर पहिल्यांदा किंवा त्याचं आयडेंटिफिकेशन करायचं असेल, म्हणजे ओळखायचं असेल की हा बॅक्टेरिया कोणत्या प्रकारचा आहे,
तर पहिल्यांदा तुम्हाला त्या बॅक्टेरियाचं कल्टिवेशन करावं लागेल किंवा त्याला कल्चर मीडियावर न्यूट्रिएंट मीडियावर ग्रो करावं लागेल. हे सेकंड पर्पज झाला कल्चरिंगचा. तिसरं आहे मेंटेनन्स ऑफ स्टॉक कल्चर. म्हणजे बऱ्याच वेळेस आपल्याला काय होतं की प्रत्येक वेळेस बॅक्टेरिया आयडेंटिफाय करणं किंवा त्याला आयसोलेट करणं डिफिकल्ट जातं. मग आपल्याला तो बॅक्टेरिया प्रिझर्व्ह करावं लागतं किंवा स्टोअर करावं लागतं किंवा त्याचा स्टॉक करावं लागतं. आणि अशा बॅक्टेरियाचा जर स्टॉक करायचा असेल तर यू हॅव टू मेंटेन दिस बॅक्टेरिया इन द फॉर्म ऑफ देअर स्टॉक कल्चर्स. देन इस्टिमेट व्हायबल काउंट्स. एखाद्या वेळेस कधी कधी तुम्हाला पर्टिक्युलर फूड मटेरियलमधलं किंवा सॅम्पलमधलं किती बॅक्टेरिया त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत, किती मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट आहेत हे काउंट करावं लागतं. आणि फॉर एक्झाम्पल फूड टेस्टिंग लॅबोरेटरीमध्ये म्हणा किंवा वॉटर टेस्टिंग लॅबोरेटरीमध्ये म्हणा किंवा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये म्हणा, मग एखाद्या सॅम्पलमध्ये किती बॅक्टेरिया जिवंत आहेत किंवा त्याच्यामध्ये किती बॅक्टेरिया प्रेझेंट आहेत हे जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल देन यू हॅव टू कल्चर दिस बॅक्टेरिया इन युअर लॅबोरेटरी ऑर इन दॅट पर्टिक्युलर लॅब फॉर एक्झाम्पल. देन अनदर पर्पज फॉर कल्चरिंग इज टू टेस्ट फॉर अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी. अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी चेक करणं म्हणजे काय की पर्टिक्युलर बॅक्टेरिया या अँटीबायोटिक्सला रिस्पॉन्स देतो किंवा नाही किंवा सेन्सिटिव्ह आहे किंवा नाही. म्हणजे थोडक्यात काय तर अँटीबायोटिक जे आपल्याला सांगतात डॉक्टर लोक की तुम्ही आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे जाता, डॉक्टर तुम्हाला अँटीबायोटिक्स लिहून देतात, बरोबर आहे. आणि या अँटीबायोटिक्सचा एक इफेक्ट असा असतो की जो डिसीज कॉजिंग बॅक्टेरिया असतो किंवा ज्या बॅक्टेरियामुळे आपल्याला डिसीज होतो तो बॅक्टेरिया जनरली काय होतं की आपल्या बॉडीमध्ये तो किल होतो. आणि किल जर त्याला करायचा असेल म्हणजे तो सेन्सिटिव्ह आहे किंवा नाही हे चेक करायचं असेल तर अँटीबायोटिक्स सेन्सिटिव्हिटी टेस्ट तिथं केल्या जाते. आणि ही अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी टेस्ट जर तुम्हाला करायची असेल तर पहिल्यांदा तो बॅक्टेरिया तुम्हाला कल्चर करावा लागेल किंवा त्याची स्टॉक कल्चर तुमच्याकडं असायला पाहिजे. त्याच्यानंतर टू क्रिएट द अँटीजिन फॉर लॅबोरेटरी यूज. अँटीजिन्स म्हणजे काय राहतात तर दीज आर द एनी फॉरेन मटेरियल विच वेन इंट्रोड्युस्ड इन टू बॉडी प्रोड्युसेस द अँटीबॉडीज. तर अशा फॉरेन सबस्टन्सेसला आपण काय म्हणतो अँटीजिन्स म्हणतो. आणि जर बॅक्टेरियापासून जर अँटीजिन्स तुम्हाला प्युरिफाय करायचे असेल लॅबोरेटरी यूजमध्ये किंवा रिसर्चमध्ये तर तुम्हाला पहिल्यांदा त्या बॅक्टेरियाला ग्रो करावं लागेल, त्याला कल्टिवेट करावं लागेल किंवा त्याला कल्चर करावं लागेल. तर दिस इज द अनदर पर्पज टू क्रिएट ऑर टू पर कल्चर दॅट मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन द लॅबोरेटरी. त्याच्यानंतर आणखी एक पर्पज काय आहे की सर्टन जेनेटिक स्टडीज अँड मॅनिप्युलेशन ऑफ द सेल्स ऑल्सो नीड दॅट बॅक्टेरिया टू बी कल्चर्ड इन विट्रो. जे तुम्ही जेनेटिक इंजिनिअरिंग नाव ऐकलेलं आहे किंवा जनरली तर अशा वेळेस जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये काय केलं जातं की त्या पर्टिक्युलर जीन मध्ये चेंजेस करवले जातात किंवा जीन तिथे ऍड केला जातो. मग तुम्हाला असे जर काही मॅन्युप्युलेशन करायचे असतील जेनेटिक स्टडीज मध्ये काही जीन्स तुम्हाला जर त्याच्यामध्ये टाकायचे असतील त्या बॅक्टेरियामध्ये फॉर एक्झाम्पल तर तो बॅक्टेरिया पहिल्यांदा तुमच्याकडे प्युअर स्टॉक मध्ये पाहिजे किंवा तो आयसोलेट केलेला पाहिजे, बरोबर. आणि म्हणून याचं कल्चरिंग तुम्हाला करावं लागते किंवा त्याला ग्रो तुम्हाला करावं लागते. आणि आणखी एक पर्पज आहे की कल्चरिंग ऑन सॉलिड मीडिया इट इज अनदर कन्व्हिनियंट वे ऑफ सेपरेटिंग बॅक्टेरिया इन द मिक्सचर. समजा सॉइलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया प्रेझेंट असतात आणि तुम्हाला सॉइलमधला पर्टिक्युलर बॅक्टेरिया जर तुम्हाला तिथं आयसोलेट करायचं असेल प्युअर फॉर्ममध्ये तर पहिल्यांदा ते सॉइल सॅम्पल घेऊन तुम्हाला न्यूट्रिएंट मीडिया यूज करावं लागेल किंवा त्या कल्चर मीडियावर या बॅक्टेरियाला सॉइलमधल्या बॅक्टेरियाला ग्रो करावं लागेल. त्याच्यानंतर तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या कॉलनीज येतील आणि ॲट दॅट टाइम यू आर एबल टू आयसोलेट दॅट बॅक्टेरिया बाय युझिंग दिस सॉलिड न्यूट्रिएंट मीडिया, ज्याला आपण आगार म्हणतो, न्यूट्रिएंट आगार. तर सी दीज आर द डिफरंट पर्पजेस ऑफ दिस व्हाय यू आर गोइंग टू कल्चर दॅट बॅक्टेरिया ऑर व्हाय यू आर गोइंग टू आयसोलेट दॅट बॅक्टेरिया. ओके, नाउ द नेक्स्ट पॉइंट इज हियर कल्चर मीडिया. मग आता इथं मी तुम्हाला सांगितलं की इफ यू वॉन्ट टू ग्रो दॅट बॅक्टेरिया इन लॅबोरेटरी सो व्हॉट यू वॉन्ट यू विल रिक्वायर्ड अ कल्चर मीडिया. तुम्हाला जर लॅबोरेटरीमध्ये बॅक्टेरिया ग्रो करायचे असतील, त्यांना कल्टिवेट करायचं असेल किंवा त्यांना ग्रो करायचं असेल तर तुम्हाला काय लागणार आहे, सो यू विल रिक्वायर्ड द न्यूट्रिएंट मीडिया, यू विल रिक्वायर अ कल्चर मीडिया, बरोबर. आणि हे न्यूट्रिएंट मीडिया किंवा कल्चर मीडिया म्हणजे काय राहतं दॅट वी विल सी हियर. तुझा व्हिडिओ बंद कर बनसोडे, शिव बनसोडे व्हिडिओ बंद कर. प्रिंट मीडिया किंवा दॅट इज कल्चर मीडिया. कल्चर मीडिया काय आहे सर, सो दिस अँड आर्टिफिशियल कल्चर मीडिया
म्हणजे थोडक्यात काय तर दिस कल्चर मीडिया दॅट इज नथिंग बट द न्यूट्रियंट्स विच आर प्रोव्हाइडेड टू द बॅक्टेरिया सो दॅट दे विल युटिलाइज दिस न्यूट्रियंट्स अँड दे कॅन ग्रो ऑर दे कॅन मल्टीप्लाय. म्हणजे जसं आपल्याला न्यूट्रियंट्स लागतात किंवा वाढ होण्यासाठी ग्रोथ होण्यासाठी न्यूट्रियंट्स लागतात तशाच प्रकारचे न्यूट्रियंट्स बॅक्टेरियाला पण आवश्यक आहेत. आणि वेन यू आर प्रोव्हाइडिंग दिस न्यूट्रियंट्स सो दॅट इज कॉल्ड एज द कल्चर मीडिया. सो दॅट आर्टिफिशियल कल्चर मीडिया मस्ट प्रोव्हाइड द सिमिलर एन्व्हायरमेंटल एज वेल एज न्यूट्रिशनल कंडिशन्स दॅट एक्झिस्ट ऑर दॅट प्रेझेंट इन द नॅचरल हॅबिटॅट ऑफ ए बॅक्टेरिया. म्हणजे नॅचरल हॅबिटॅट म्हणजे काय की जिथे बॅक्टेरिया नॅचरली प्रेझेंट राहतात तशा प्रकारचं एन्व्हायरमेंट तुम्ही ज्यावेळेस बॅक्टेरियाला प्रोव्हाइड करता किंवा तशा प्रकारचे न्यूट्रियंट्स तुम्ही ज्यावेळेस बॅक्टेरियाला प्रोव्हाइड करता सो दॅट इज कॉल्ड एज द कल्चर मीडिया. अँड दिस इज द आर्टिफिशियल कल्चर मीडियामध्ये जनरली वी आर गोइंग टू प्रोव्हाइड दॅट एन्व्हायरमेंटल कंडिशन्स एज वेल एज दॅट न्यूट्रिशनल कंडिशन्स. सो दॅट मे बी द रिक्वायरमेंट ऑफ प्रोटीन्स, दॅट मे बी द रिक्वायरमेंट ऑफ व्हिटॅमिन्स फॉर एक्झाम्पल, ऑर प्रॉपर टेम्परेचर, प्रॉपर पीएच. So all these things you are going to provide this bacteria in the artificial culture media or in the incubator. Okay, and this culture medium that consists of water, it consists of sources of carbon as well as energy, it consists of source of nitrogen, then different types of elements, that is stress elements and some growth factors. म्हणजे जसं आपल्या जेवणामध्ये आपल्याला कार्बोहायड्रेट लागतात जे चपातीच्या फॉर्ममध्ये आपण घेतो किंवा भाकरीच्या फॉर्ममध्ये घेतो किंवा राईसच्या फॉर्ममध्ये घेतो, आपल्याला प्रोटीन्स लागतात, आपल्याला व्हिटॅमिन्स लागतात, तशाच प्रकारे बॅक्टेरियाला पण या सगळ्या न्यूट्रियंट्सची गरज असते. आणि कल्चर मीडिया म्हणजे काय तर हे एक प्रकारचं कॉम्बिनेशन आहे की ज्यामध्ये तुम्ही वेगवेगळे कंपोनंट्स ऍड करता आणि त्या कंपोनंट्सपासून बॅक्टेरियाला न्यूट्रियंट्स मिळतात. मग ते वॉटर असू द्या, कार्बन सोर्स असू द्या, एनर्जी असू द्या, नायट्रोजन सोर्स असू द्या, ट्रेस एलिमेंट्स असतात, ग्रोथ फॅक्टर्स असतात. आणि द पीएच ऑफ द मीडियम मस्ट बी सेट अकॉर्डिंगली. आणि बॅक्टेरियाला ज्या प्रकारची पीएच इथं आवश्यक आहे त्याच्याप्रमाणे ती पीएच त्या कल्चर मीडियाची किंवा त्या न्यूट्रिएंट मीडियाची तिथे ऍडजस्ट केल्या जाते. ओके, सो व्हॉट आर द युजेस ऑफ दिस कल्चर मीडिया? सो दिस कल्चर मीडिया दीज आर यूज टू एनरिच द नंबर ऑफ बॅक्टेरिया, देन दीज आर सिलेक्ट फॉर सर्टन बॅक्टेरिया अँड सप्रेस अदर्स. म्हणजे काही कल्चर मीडिया असे असतात किंवा न्यूट्रिएंट मीडिया असे असतात की जे फक्त स्पेसिफिक बॅक्टेरियाची ग्रोथ तिथं होऊ देतात आणि बाकीच्या बॅक्टेरियाला तिथं ग्रो होऊ देत नाही. सो दॅट इज डिपेंड ऑन द कंपोनंट्स प्रेझेंट इन दॅट न्यूट्रिएंट मीडिया अँड दे कॅन डिफरन्शिएट अमॉंग द डिफरंट टाईप्स ऑफ बॅक्टेरिया. सो कल्चर मीडियावरून तुम्ही बॅक्टेरिया पण डिफरन्शिएट करू शकता. फॉर एक्झाम्पल दॅट मॅकॉन्किस अगार, सो यू कॅन डिफरन्शिएट बिटवीन लॅक्टोज फर्मेंटिंग अँड लॅक्टोज नॉन फर्मेंटिंग. काही बॅक्टेरिया समजा तुम्ही मिक्सचर जरी ग्रो केलं मॅकॉन्किस मीडियामध्ये किंवा मॅकॉन्किस अगारवर, तर ज्या बॅक्टेरियाच्या कॉलनीज पिंक कलरच्या असतात याचा अर्थ आहे की दॅट बॅक्टेरिया विच प्रोड्युसेस पिंक कलर कॉलनीज दे कॅन प्रोड्युसेस ऑर फर्मेंट द लॅक्टोज शुगर. आणि काही बॅक्टेरियाच्या कॉलनीज ह्या कलरलेस असतात. सो दिस कलरलेस बॅक्टेरिया किंवा कॉलनीज बॅक्टेरिया प्रेझेंट इन द कलरलेस कॉलनी दे आर अनेबल टू फर्मेंट द लॅक्टोज शुगर. म्हणजे इथं तुम्ही डिफरन्शिएट करू शकता की कोणते बॅक्टेरिया लॅक्टोजला फर्मेंट करू शकतात आणि कोणते बॅक्टेरिया लॅक्टोजला फर्मेंट करू शकत नाहीत. And that is, that can be done by using specific nutrient media or differential nutrient media. Next concept ahe pure culture. Pure manje kay shuddha? Jar tumhi example jar ghetla, hava hi pure ahe ka? Nahi. Because it consists of different types of gases. Ita oxygen rahato, carbon dioxide rahato, nitrogen is also there. So that is the mixture. Tashat prakare soil madhe jar tumhi bacteria baghitle tar, that soil it is a mixture of different types of bacteria. Okay, so that is not pure. So when you are going to isolate or obtain that particular bacteria in the pure form, then it is called as pure culture. Manje mixture madhun tumhi fakt ekach prakarcha bacteria jar vegla kela tar tela tumhi kay mhanu shakta? Pure culture mhanu shakta. Okay, so in the laboratory that bacteria they are isolated and they are grown in pure culture in order to study the functions of a particular species. एखाद्या बॅक्टेरियाचा अभ्यास जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला ते बॅक्टेरिया प्युअर फॉर्म मध्ये मिळवावं लागेल. त्याचं मिक्स कल्चर असून चालणार नाही, बरोबर? आणि प्युअर कल्चर मध्ये जर तुम्हाला मिळवायचं असेल तर यू वॉन्ट टू ग्रो दॅट बॅक्टेरिया इन द लॅबोरेटरी किंवा स्पेसिफिक न्यूट्रिएंट मीडियावर तुम्हाला ते बॅक्टेरिया ग्रो करावं लागते. अँड दॅट प्युअर कल्चर इट इज अ पॉप्युलेशन ऑफ सेल्स. प्युअर कल्चर कुणाला म्हणायचं?
तर प्युअर कल्चर हे एक सेल्सचं पॉप्युलेशन आहे किंवा ऑर ग्रोईंग इन द अब्सेन्स ऑफ अदर स्पेसिस, म्हणजे दुसरा कुठल्याही प्रकारचा बॅक्टेरिया तिथं प्रेझेंट नाही, एकच प्रकारचा बॅक्टेरिया ज्यावेळेस असेल त्यावेळेस तुम्ही त्याला काय म्हणू शकता, प्युअर कल्चर म्हणू शकता. सो दॅट प्युअर कल्चर इट कॅन ओरिजिनेट फ्रॉम अ सिंगल सेल ऑर अ सिंगल ऑर्गॅनिझम इन विच केस द सेल्स आर जेनेटिक क्लोन्स ऑफ वन अनदर. ओके, म्हणजे प्युअर कल्चर हा एकाच प्रकारच्या बॅक्टेरियापासून तुम्ही मिळवू शकता आणि ज्यावेळेस फक्त एकाच प्रकारचे बॅक्टेरिया प्रेझेंट असतील त्यावेळेस तुम्ही त्याला काय म्हणू शकता, प्युअर कल्चर म्हणू शकता. देन दॅट प्युअर कल्चर दॅट कॅन बी ऑप्टेन बाय युझिंग द व्हेरायटी ऑफ स्पेशल टेक्निक्स. समजा तुम्हाला प्युअर कल्चर मिळवायचं बॅक्टेरियाचं, तर वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निक्स तुम्ही तिथे यूज करू शकता. सो यू कॅन यूज दॅट डिफरंट टेक्निक्स ऑर डिफरंट टाइप्स ऑफ टेक्निक्स फॉर द ऑप्टेनिंग ऑफ प्युअर कल्चर. सो दॅट ऑल ग्लासवेअर्स, देन मीडिया, इंस्ट्रुमेंट्स दॅट मस्ट बी स्टरलाइज. बट इफ यू वॉन्ट टू आयसोलेट, इफ यू वॉन्ट टू ऑप्टेन दॅट पर्टिक्युलर बॅक्टेरिया इन अ प्युअर फॉर्म, देन वॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू यूज स्टरलाइज न्यूट्रियंट्स, दॅट इज न्यूट्रियंट मीडिया. यू हॅव टू यूज स्टरलाइज न्यूट्रियंट्स, यू हॅव टू यूज स्टराइल ग्लासवेअर्स अँड ऑल दिस प्रॅक्टिकल यू हॅव टू परफॉर्म इन अ असेप्टिक कंडिशन. हे सगळे प्रॅक्टिकल तुम्हाला कुठं परफॉर्म करावं लागतील, असेप्टिक कंडिशनमध्ये परफॉर्म करावं लागतील. अँड बेसिक रिक्वायरमेंट टू ऑप्टेन दॅट प्युअर कल्चर दॅट इज नथिंग बट द सॉलिड मीडियम. एक न्यूट्रिएंट मीडिया तुम्हाला लागणार आहे, सॉलिड मीडियम तुम्हाला लागणार आहे, देन दॅट मीडिया कंटेनर दॅट कॅन बी मेंटेन इन अ असेप्टिक कंडिशन. असेप्टिक कंडिशन म्हणजे कोणती, दॅट इज फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम्स. स्टरलायझेशन टेक्निकमध्ये आपण शिकलो सगळे. आणि यू हॅव टू यूज द मेथड टू सेपरेट द इंडिव्हिज्युअल सेल, म्हणजे वेगळी एक स्पेशल मेथड तुम्हाला वापरावं लागेल जेणेकरून यू कॅन कल्टिवेट ऑर यू कॅन ऑप्टेन दॅट मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन अ इंडिव्हिज्युअल सेल. And that single bacteria that supplied with right nutrients, that means if you are providing the proper nutrients, jasa apan aplya sharramadhe jar proper nutrients ghetle tar apli growth tithe changlya prakare hoil, barobar tashat prakare bacteria apan ek proper nutrients lagnar, they will multiply on that solid medium, tya particular nutrient media var te multiply hotil, tyancha reproduction hoil and they form a colony. Nantar tithe kay tayar hoil, बॅक्टेरियाची कॉलनी तयार होईल. दॅट इज नथिंग द बट द मास ऑफ सेल्स. कॉलनी म्हणजे काय, तर इट इज अ मास ऑफ सेल्स. सो लार्ज नंबर ऑफ दॅट बॅक्टेरिया दे कम ऑर दे ग्रो टुगेदर अँड दे फॉर्म अ मास ऑफ सेल्स अँड दॅट मास ऑफ सेल्स इट इज कॉल्ड एज द कॉलनी. त्यालाच काय म्हटलं जातं, दॅट इज नोन एज कॉलनी. अँड ऑल दिस सेल्स प्रेझेंट इन दिस कॉलनी दे आर डेव्हलप फ्रॉम अ सिंगल सेल. या कॉलनीमध्ये जेवढ्या काही बॅक्टेरियाच्या सेल्स प्रेझेंट असतील या सगळ्या सेल्स कोणापासून डेव्हलप झाल्या, सिंगल सेल पासून डेव्हलप झालेल्या. ओके, सो दॅट इज कॉल्ड एज द प्युअर कल्चर अँड त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहिले. मग आता ज्यावेळेस तुम्ही न्यूट्रियंट्स मीडिया बॅक्टेरियाला प्रोव्हाइड करता किंवा बॅक्टेरियाला वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रियंट्स तुम्ही प्रोव्हाइड करता, मग असे कोणते न्यूट्रियंट्स आहेत की जे बॅक्टेरियाला आवश्यक आहेत किंवा त्या न्यूट्रियंट मीडियामध्ये तुम्ही ऍड करता. सो देर आर डिफरंट टाइप्स ऑफ न्यूट्रियंट्स मीडिया विच आर ऍडेड इन दॅट न्यूट्रियंट मीडियम or in that culture media. And tyachyapaiki ek saglyat mahatvacha jo ahe ki which plays the important role in the solidification, mhanje ekada nutrient media tumhara solid banvaycha asel tar tumhara tya nutrient media madhe kay add karava lagte, agar add karava lagte. Tar nutrient agar mag te macconkey's agar asu dya, salmonella shigella agar asu dya, nutrient agar asu dya, kya kutlya prakarcha agar solid nutrient media asu dya, तर सॉलिड जो बनतो न्यूट्रिएंट मीडिया किंवा जेल लाईक जे बनतं, तर हे कोणामुळे बनतं, दॅट इज बिकॉज ऑफ दिस आगार. आगारमुळे तो न्यूट्रिएंट मीडिया कसा होतो, सॉलिड बनतो. आणि आगार काय आहे, तर आगार इज अ पॉलिसॅकराइड विच इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम दी मरीन अल्गी. समुद्रामधल्या एका अल्गीपासून हे आगार पावडर तिथं एक्स्ट्रॅक्ट केलं जातं किंवा त्याला प्युअर केलं जातं आणि ते शुगर आहे किंवा एक प्रकारचं पॉलिसॅकराइड आहे. आणि यूज काय आगारचा न्यूट्रिएंट मीडियामध्ये, इट इज यूज टू सॉलिडिफाय अ स्पेसिफिक न्यूट्रियंट सोल्युशन. म्हणजे कुठलंही लिक्विड न्यूट्रियंट मीडिया जर तुम्हाला सॉलिड बनवायचा असेल, तर जर तुम्ही त्या मीडियामध्ये अगार अगार पावडर जर तुम्ही ऍड केलं, तर दॅट मीडिया विल बिकम सॉलिड. अँड अनलाईक अदर जेलिंग एजंट, इट इज नॉट डिग्रेडेड बाय मेनी बॅक्टेरिया. इट इज नॉट इझिली डिस्ट्रॉइड ऍट हायर टेम्परेचर्स अँड देअरफोर दिस अगार न्यूट्रियंट मीडिया ऑर न्यूट्रियंट अगार मीडिया that can be sterilized by using heat process and
later on that liquefies this nutrient media also. And once that media becomes solidified, so that agar medium will remain solid until or for longer duration. म्हणजे एकदा का तो मीडिया तुम्ही हीट केल्यानंतर किंवा त्याला स्टरलाइज केल्यानंतर तो लिक्विड फॉर्म मध्ये होईल किंवा जेल लाईक होईल, आणि एकदा का थंड झाल्यानंतर तो मीडिया ज्यावेळेस सॉलिड बनेल त्यावेळेस हाच न्यूट्रिएंट मीडिया तुम्ही वापरू शकता किंवा तो सॉलिड फॉर्म मध्ये प्रेझेंट राहू शकतो. अँड लॅटर ऑन दिस कल्चर मीडिया इट इज पोअर्ड ऑर इट इज ऍडेड इन अ पेट्री डिश ऑर इन दॅट मे बी ऑफ मेड अप ऑफ ग्लास्टिक ग्लास ऑर दॅट मे बी मेड अप ऑफ द प्लास्टिक. म्हणजे ती पेट्री डिश जी असेल किंवा पेट्री प्लेट जी असेल ती सॉलिड न्यूट्रिएंट मीडिया पासून बनलेली असेल किंवा ती प्लास्टिक पासून बनलेली असेल. ओके, तर हे झालं अगार पावडर किंवा ज्याला आपण इट इज अ पॉलिसॅकराइड विच इज ऑप्टेन फ्रॉम दी मरीन अल्गी. त्याच्यानंतरचा जो पॉइंट आहे तो आहे क्लासिफिकेशन ऑफ दी कल्चर मीडिया. म्हणजे कल्चर मीडियाचे कोणते कोणते प्रकार आहेत किंवा हाऊ दिस कल्चर मीडिया कॅन बी क्लासिफाईड. So this bacterial culture media that can be classified into three different ways. Teen prakare apan ya culture media cha classification karu shakto. First one is the that is consistency. Second one is nutritional component, mhanje tyachyamadhye konte konte component add kelle ahet, ani tisra ahe functional use, mhanje tya culture media cha nakki use ka ahe. So on the basis of this criteria that culture media it is classified into three different ways. नंबर वन कन्सिस्टन्सी, नंबर टू न्यूट्रिशनल कंपोनंट आणि नंबर थ्री फंक्शनल यूज. सो वन बाय वन वी आर गोइंग टू सी हियर दॅट इज अनदर क्रायटेरिया इज ऑल्सो देअर दॅट इज ऑन द बेसिस ऑफ कन्सिस्टन्सी. म्हणजे हा जो मेन प्रकार आहे की न्यूट्रियंट मीडियाचं किंवा कल्चर मीडियाचं क्लासिफिकेशन आपण या तीन प्रकारे करू शकतो, कन्सिस्टन्सीनुसार, न्यूट्रिशनल कंपोनंटनुसार आणि फंक्शनल यूजनुसार. आणि त्याच्यानंतर एक पहिला प्रकार जर पाहिला आपण की दॅट क्लासिफिकेशन ऑफ कल्चर मीडिया बेस्ड ऑन दी कन्सिस्टन्सी, म्हणजे तो लिक्विड आहे का कशा प्रकारे आहे याच्या आधारावर आपण तीन प्रकार त्याचे पाडू शकतो न्यूट्रिएंट मीडियाचे किंवा कल्चर मीडियाचे. द फर्स्ट वन इज द लिक्विड मीडिया, सेकंड वन इज सॉलिड मीडिया अँड थर्ड वन इज सेमी सॉलिड मीडिया. सो ऑन द बेसिस ऑफ कन्सिस्टन्सी ऑफ दॅट न्यूट्रिएंट मीडिया ऑर कल्चर मीडिया देर आर थ्री डिफरंट टाइप्स ऑफ कल्चर मीडिया. One is liquid culture media, second one is solid culture media, and third one is semi-solid culture media. Okay, so one by one we are going to see here. So the first one is the liquid media, then we will see solid media, and then we will see about the semi-solid media. So what is this liquid media? As the name suggests, liquid media manje kay, tar to nutrient media kasa rahato, liquid rahato. Okay, so that is nothing but the liquid media, and these liquid media these are available for use in test tubes. Mhanje test tubes madhe vapranyasathi apan generally liquid media prepare karto laboratory madhe, that may be used in the bottles or in the conical flasks. And these liquid media these are also called as the broth, BROTHS. Mhanun mag lakshat thevaycha ki jya veles tumhi nutrient broth manta tya veles ha nutrient media kasa asto, liquid asto. न्यूट्रिएंट ब्रॉथ म्हणजेच काय, तो मीडिया कसा आहे, लिक्विड आहे. अँड इन लिक्विड मीडियम दॅट बॅक्टेरिया दे कॅन ग्रो युनिफॉर्मली प्रोड्युसिंग दी जनरल टर्मिनिटी. आता तुम्हाला जर लिक्विड मीडियामध्ये बॅक्टेरिया ग्रो करायचा असेल तर तिथं तुम्ही कसं ओळखणार की बॅक्टेरिया ग्रो झाला किंवा नाही, तर तो जो न्यूट्रिएंट मीडिया आहे तो जो लिक्विड मीडिया आहे तो तुम्हाला टर्बिड दिसेल किंवा गढूळ दिसेल. ठीक आहे, याचा अर्थ काय, टर्बिड दिसला किंवा गढूळ दिसला म्हणजेच काय की त्या न्यूट्रिएंट मीडियामध्ये लिक्विड मीडियामध्ये बॅक्टेरियाची ग्रोथ तिथे झाली. अँड देर इज नो अगार ॲडेड, अगार पावडर त्याच्यामध्ये ऍड केला जात नाही. कारण अगार आपण केव्हा ऍड करतो, जर त्या लिक्विड मीडियाला जर तुम्हाला सॉलिड बनवायचं असेल तर आपल्याला तिथे अगार ऍड करावा लागते. आणि अगार ऍड केल्यानंतर तो सॉलिड लिक्विड मीडिया नाव इट विल बिकम सॉलिड. ओके, अँड दिस लिक्विड मीडिया इट इज जनरली यूज फॉर द इनॉक्युलम प्रिपरेशन. कशासाठी वापरलं जातं, इनॉक्युलम प्रिपरेशन साठी वापरल्या जातं. देन सॉलिड मीडिया, सेकंड टाइप ऑफ जे मीडिया आहे दॅट इज अकॉर्डिंग टू द कन्सिस्टन्सी दॅट इज कॉल्ड ॲज सॉलिड मीडिया. सो ॲज द नेम सजेस्ट दीज मीडिया आर सॉलिड इन नेचर अँड दीज आर ॲडेड इन द अगार प्लेट ऑर इन द टेस्ट ट्यूब्स ऑल्सो. सो दॅट अगार प्लेट इट इज अ पेट्री डिश दॅट कन्सिस्ट ऑफ द ग्रोथ मीडियम. जनरली इट इज सॉलिड ऑर इट इज अ अगार पावडर प्लस न्यूट्रियंट्स अँड इट इज ऑल्सो यूज टू कल्चर द मायक्रो ऑर्गॅनिझम्स ऑर टू ग्रो दी
मायक्रोऑर्गॅनिझम्स इन लॅबोरेटरीज. मग आगार पावडर जर तुम्हाला ऍड करायचं असेल तर किती करावं लागतं ऍड सोलन मीडिया बनवण्यासाठी? 2% ऑफ आगार इज ऍडेड ऑर समटाइम्स 3% ऑफ आगार इज ऍडेड. म्हणजे 100 ml जर तुम्हाला न्यूट्रिएंट मीडिया बनवायचा असेल तर तुम्हाला आगार पावडर किती ऍड करावं लागेल? 2 ग्रॅम ऍड करावं लागेल किंवा 3 ग्रॅम ऍड करावं लागेल. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं की आगारचा जो मेन रोल आहे न्यूट्रिएंट मीडियामध्ये तर तो म्हणजे काय, इट ऍक्ट ॲज अ सॉलिडिफाईंग एजंट. ओके, सो दॅट आगार पावडर ऑर आगार इट इज द मोस्ट कॉमनली यूज सॉलिडिफाईंग एजंट. कारण आगार तुम्ही त्या लिक्विड मीडियामध्ये टाकल्यामुळं तो मीडिया कसा बनतो, सॉलिड बनतो. अँड दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज द सॉलिडिफाईंग एजंट. देन दॅट कॅन बी दिस सॉलिड मीडिया दॅट कॅन बी यूज टू स्टडी द कॉलनी मॉर्फॉलॉजी, पिगमेंटेशन, हिमोलायसिस. ओके, अँड एक्झाम्पल्स ऑफ दॅट सॉलिड मीडिया इन्क्लुड्स न्यूट्रियंट आगार, मॅकॉन्कीज आगार, ब्लड आगार. म्हणजे जिथं जिथं आगार लागतं त्या न्यूट्रियंट मीडियाच्या समोर, त्याचा अर्थ काय की तो मीडिया कसा आहे, सॉलिड आहे. जसं की न्यूट्रियंट आगार, मग हा मीडिया कोणता झाला, सॉलिड मीडिया. ब्लड आगार कोणता, सॉलिड मीडिया. किंवा साल्मोनेला शिगेला आगार, सॉलिड मीडिया. मॅकॉन्कीज आगार, सॉलिड मीडिया. लक्षात. आणि तिसरा जो प्रकार आहे कन्सिस्टन्सीनुसार, दॅट इज कॉल्ड ॲज सेमी सॉलिड मीडिया. सेमी सॉलिड म्हणजे काय, जसं सेमी इंग्लिश तुम्हाला माहित आहे की धड पूर्ण 100% इंग्लिश मीडियम पण राहत नाही आणि मराठी मीडियम पण राहत नाही. सेमी सेमी म्हणजे 50. म्हणजे थोडक्यात काय, तर सेमी सॉलिड मीडिया म्हणजे दिस मीडिया इट इज नॉट कम्प्लिटली लिक्विड ऑर दिस इज नॉट कम्प्लिटली सॉलिड. सो सच मीडिया आर फेअरली सॉफ्ट अँड दीज आर यूज इन द डेमॉन्स्ट्रेटिंग द बॅक्टेरियल मोटिलिटी अँड सेपरेटिंग द मोटाईल फ्रॉम द नॉन मोटाईल बॅक्टेरिया. म्हणजे सेमी सॉलिड मीडिया जनरली कशासाठी यूज केलं जातं, तर बॅक्टेरियाची मोटिलिटी चेक करण्यासाठी. मोटिलिटी म्हणजे काय, की दॅट इज द ॲबिलिटी ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम्स टू मूव्ह फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन. जर ते बॅक्टेरिया एका लोकेशनवरून दुसऱ्या लोकेशनवर जर मूव्ह होत असतील तर दॅट बॅक्टेरिया आर मोटाईल. त्याला आपण काय म्हणतो, मोटाईल बॅक्टेरिया म्हणतो. जसं आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो, तशाच प्रकारे काही बॅक्टेरिया असतात जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. तशा बॅक्टेरियाला आपण काय म्हणतो, मोटाईल बॅक्टेरिया म्हणतो. आणि त्या प्रॉपर्टीला किंवा त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, मोटिलिटी म्हणतो. अँड दिस सेमी सॉलिड मीडिया दॅट कॅन बी यूज टू स्टडी द बॅक्टेरियल मोटिलिटी ऑर टू सेपरेट मोटाईल बॅक्टेरिया फ्रॉम नॉन मोटाईल बॅक्टेरिया. मोटाईल म्हणजे कोणते, की जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात त्या बॅक्टेरियाला आपण मोटाईल बॅक्टेरिया म्हणतो. आणि नॉन मोटाईल बॅक्टेरिया कोणाला म्हणायचं, की जे बॅक्टेरिया एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत त्यांना आपण नॉन मोटाईल बॅक्टेरिया म्हणतो. जसं आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो विथ द हेल्प ऑफ आवर लेग्स, आपल्या पायाच्या सहाय्याने आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो, तशाच प्रकारे काही बॅक्टेरियामध्ये एक शेपटीसारखं त्याला म्हणू आपण किंवा फ्लॅझेला प्रेझेंट असतो. आणि फ्लॅझेला जर त्या बॅक्टेरियामध्ये असेल तर दॅट बॅक्टेरिया कॅन मूव्ह फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन. आणि एक्झाम्पल्स ऑफ दॅट सेमी सॉलिड मीडिया इन्क्लुड्स ह्यूज अँड लिप्सन्स ऑक्सिडेशन फर्मेंटेशन मीडियम. आणि आगारचं जे पर्सेंटेज राहतं याच्यामध्ये 0.5% आगार इज ॲडेड. तर हे झाले कन्सिस्टन्सीनुसार त्या कल्चर मीडियाचे 3 प्रकार, लिक्विड मीडिया, सॉलिड मीडिया आणि सेमी सॉलिड मीडिया. दुसरा जो मेन प्रकार आहे तो कोणता आहे, न्यूट्रिशनल कंपोनंट. म्हणजे कोणत्या प्रकारचे न्यूट्रिशनल कंपोनंट त्याच्यामध्ये ऍड केले त्याच्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. सो दिस इज द डायग्राम, दिस इज सॉलिड मीडियम, ही पेट्री प्लेट आहे आणि हे जे येलो कलरचं तुम्हाला दिसतं याच्यावर त्या बॅक्टेरियाच्या कॉलनीज आहेत. ओके, सो दीज आर द कॉलनीज ऑफ बॅक्टेरिया आणि दॅट इज कॉल्ड एज द सॉलिड मीडियम. इथं जे आहे दिस इज ऑल्सो दिस इज सेमी सॉलिड मीडियम. या टेस्ट ट्यूबमध्ये जे मीडिया ऍड केलेला आहे तो सेमी सॉलिड मीडियम आहे. आणि इथं जो मीडिया दाखवलेला आहे या ट्यूबमध्ये तो कोणता आहे, लिक्विड मीडिया आहे. म्हणजे याला आपण ब्रॉथ म्हणतो लिक्विड मीडियाला, याला आपण आगार म्हणतो. आणि इथेही सेमी सॉलिड मीडिया जरी असला तरी त्याला आपण आगारच म्हणतो, फक्त आगारचं पर्सेंटेज त्याच्यामध्ये कमी राहते. आलं लक्षात आहे. तर हे झालं कन्सिस्टन्सी. दिस इज अगेन अनदर डायग्राम हिअर, सेमी सॉलिड मीडिया, दिस इज ऑल्सो दी दॅट इज सॉलिड मीडिया, सेमी सॉलिड मीडिया अँड लिक्विड मीडिया. त्याच्यानंतरचा जो प्रकार आहे तो आहे क्लासिफिकेशन ऑफ न्यूट्रिएंट मीडिया ऑन द बेसिस ऑफ न्यूट्रिशनल कंपोनंट्स. न्यूट्रिशनल कंपोनंट्सनुसार मीडियाचं क्लासिफिकेशन कशाप्रकारे केलं जातं ते आपण उद्या बघू. ओके, सो टुमारो वी विल सी दॅट सिम्पल मीडिया, कॉम्प्लेक्स मीडिया आणि सिंथेटिक ऑर केमिकली डिफाईन्ड मीडिया. सो दॅट वी विल सी टुमारो. नाऊ आय विल स्टॉप द रेकॉर्डिंग हिअर. आणि तुम्हाला दुपारपर्यंत मी हा व्हिडिओ